फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द अवर यूट्यूब चॅनल ट्रॅव्हसोल. आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आज संडे सुट्टी दिवस असल्यामुळे आपण निघालो एका नव्या भटकंतीला. आज आपण भेट देणार एका सागरी जलदुर्गाला. तो जलदुर्ग आहे किल्ले अर्नाळा. चला तर मग आजचा उन्हाळा दिवस एक आपल्या कॅमेरामध्ये कैद करूया. वसई मारत होता की मारला बोरिवली. आमचे दोन मित्र बोरिवली मार्गे गेले आणि आम्ही ते आलो वसई मार्गे. मला तरी कन्फ्युजन झालं. मित्रांनो, आता आपण अर्नाळा बीचवर आलेलो आहे. अर्नाळा बीचवर येण्यासाठी अर्नाळा गावातून 10 मिनटं लागतात. जे तुम्ही बॅकसाईडला बघताय तो अर्नाळा बीच आहे. आपली बोट आलेली दिसते. त्या बोटमध्ये बसून आपल्याला अर्नाळा किल्ला जायचा. समोर जो दिसतो तो अर्नाळा किल्ला आहे. पूरा तैर क्या है हमें तैर क्या है देख पूरा भीग गया है कितना भीग गया. आता आपण बोटीने अर्नाळा किल्ला आलेलो आहे. हे जे दिसतंय बॅक साईडला अर्नाळा किल्ला आहे. बोटीने येण्यासाठी पर पर्सन 20 रुपये चार्जेस आहेत. किल्ला झाला रस्ता कुठून आहे? कुठून आहे? आता आपण अर्नाळा किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर पोहोचलो आहोत. तुम्ही जे बॅक साईडला बघताय हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे आणि त्याच्या बाजूलाच काही बुलुंद असे दोन बुरुज आहेत आणि ती दरवाजाची कमान आहे. त्याच्या बाजूला असे सुंदर असे नक्षीकाम केलेले आहेत. सिंह दिसत आहेत आणि सोंडेमध्ये फुलमाळ घेतलेली हत्ती आणि त्याच्यावरतीच काही शिलालेख लिहिलेला दिसतो आहे. पेशवेकालीन शिलालेख असावा. मस्जिद बघून आपण थोडं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला पंचलिंगेश्वर मंदिर लागतंय. पंचलिंगेश्वर मंदिराच्या थोडं बाजूलाच तुम्ही जे बघताय हे पंचलिंगेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला अष्टकोनी विहीर नजरेस पडते. हे तुम्ही बघताय ही विहीर पूर्ण अष्टकोनी विहीर आहे.
तिकडे काय आपल्याला जे स्थायिक लोक आहेत ते शेती करताना दिसत आहेत. आत्मने किल्ल्यामध्ये तसे बघणार की काही नाही आहे, पूर्णपणे शेतीच दिसते आपल्याला. आता तटबंदीवरती जाऊन बघूया किल्ल्याचा नजारा वरतून कसा दिसतोय. अर्नाळा किल्ला हा पूर्णपणे चौकोनी आहे. जर तुम्ही तटबंदीवर येऊन बघितलं तर या किल्ल्याला टोटल 9 बुरुज आहेत. हा बॅक साईडला एक बुरुज आहे माझ्या. असे पूर्ण चौकोनीमध्ये 9 बुरुज आहेत. हे जे तुम्ही समोर मंदिर बघताय त्या मंदिरात अजून आपण गेलो नाही आहे. आणि मध्ये जे आहे ते दर्गा आहे आणि तिकडे जे मंदिर आहे तिथे आपण आत्ताच जाऊन आलो. तिथे ते अष्टकोनी विहीर पण आहे. गाईज फॉलो मी. हा एक गुप्त दरवाजा, गुप्त रस्ता. उभ्या रस्ता कुठपर्यंत खाली जातो थोडी रिस्क घ्यायला नाही पाहिजे, पण आज आपण घेतोय. हा मित्रांनो हा रस्ता संपत नाहीये. खाली रस्ता दिसत नाहीये. हा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाजवळ घेऊन आलेला आहे. आम्हाला वाटलं काहीतरी गुप्त खोली वगैरे असेल, पण गुप्त खोली नाही ती. हा तुम्ही बघताय बॅक साईडला, हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. एकूण किल्ल्याला असे 3 दरवाजे आहेत. तिसरा दरवाजा आपण बघितला नाही आहे, तरी माझ्या माहितीनुसार 3 दरवाजे आहेत असे किल्ल्याला. किल्ल्याचा तिसरा दरवाजा, जर आपण तिसऱ्या दरवाजाने वर आलो असतो तर मध्येच हा ही रेती पडल्यामुळे पूर्ण हा दरवाजा बंद झालेला आहे. मी तुम्हाला बोललो होतो आपण जे दुसरे मंदिर बघितले नाही हे ते मंदिर आहे, हे दत्ताचं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन थोडं शूट घेऊया. मित्रांनो अर्नाळा किल्ल्याचा इतिहास थोडक्यात आपण जाणून घेऊया. चारही बाजूने पाण्याने वेढलेला हा किल्ला आहे. गुजरातचा जो सुलतान होता महमूद बेगडा त्याने 1516 हा किल्ला बांधला. त्यानंतर 1530 पोर्तुगीजांनी हा किल्ला त्यांच्याकडून जिंकून घेतला. आणि 1737 सुमारे 200 वर्षानंतर हा किल्ला पोर्तुगीजांकडून मराठ्यांच्या ताब्यात गेला. हा एवढा इतिहास सध्या तरी आपल्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्ही कुठे बघितलं याच्यापेक्षा जास्त काही माहिती अवेलेबल नाही आहे आपल्याकडे. फायनली आमचा अर्नाळा किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे. आता आम्ही आलो आहोत वसईमध्ये जेवण करण्यासाठी. आता आपलं जेवण करून झालेलं आहे, आता परतीचा प्रवास चालू करूया. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सरप्राईज बेल आयकॉन.